मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कराड दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांना स्वयंपूर्णता आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. ऊस संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर माणमध्ये सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 500 एकरमध्ये कृषी उद्योग उभारणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलता बोलता ते म्हणाले, महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात, सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात, माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छान दिसतात. रामदेव बाबांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होतीय. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. महिला साडी व सलवार मध्ये चांगल्या दिसतात, त्यांनी काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात, असं आक्षेपाह विधान योगगुरु बाबा रामदेव बाबा यांनी केल्यावर ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे प्रचंड संतापल्या आहेत. रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या. महिलांनी काय घालायचंय काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालंय. अमृताताईंनी त्यांच्या सणकण कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे. रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फासणार असल्याचाही इशारा यावेळी रुपाली पाटील यांनी दिला आहे. महिला साडी सलवार सूट मध्ये चांगला दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात, असं वादग्रस्त विधान योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं. यावर राज्याच्या माजी महिला आणि बालकल्याण मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी रामदेव बाबा यांच्यावर सडकून टीका केली. यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत की रामदेव बाबा यांचं वक्तव्य हे न शोभणारं आहे. भगवा परिधान करून खालच्या दर्जाचं वक्तव्य अशोभनीय आहे. देशात व राज्यात खूप विषय आहेत, या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी व समाजाला विचलित करण्यासाठी हे विचित्र वक्तव्य रामदेव बाबा करत आहेत. रामदेव बाबांना भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली. अनंत करमसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. करमसे मारहाण तपासात त्रुटी असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. त्याचबरोबर पुन्हा तपासाची आवश्यकता असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय. मुंबई नाशिक नागपूर नंतर आता अकोल्यात धडकी भरली आहे. गोवर सदृश तापाचे 16 रुग्ण आढळले आहेत. शहरी भागात 6 आणि ग्रामीण भागातून 10 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवण्यात आलेत. कुठल्याही प्रकारचा ताप किंवा सर्दी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासोबतच ज्या बालकांनी गोवरची लस घेतली नसेल त्यांना लस घेण्याचं आवाहन सुद्धा डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांवर प्रतिक्रिया दिली आहे. मराठीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना व्यक्तिगत ओळखते. कोश्यारी हे एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत, मराठी भाषेवर प्रेम करतात. मराठी बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात, मात्र त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्याच्या आधीही अनेक वेळा असं झालंय, ते मनापासून मराठी व महाराष्ट्रीयन लोकांवर प्रेम करत असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांवर प्रतिक्रिया दिली आहे. मराठीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. यावर एकनाथ खडसे
यांनी अमृता फडणवीसांवर टीका करत म्हटलंय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगतात, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राज्यपालांची पाठराखण करत आहेत। नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित करत राज्यपाल यांची कोणीही पाठराखण केली तर राज्यपाल यांची राज्यातून हकालपट्टी करावी असा टोला एकनाथ खडसे यांनी अमृता फडणवीसांना लगावलाय। उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली, काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केल्याची माहिती देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र पंच हाकेला महाविकास आघाडीचं समर्थन देणार का याकडे लक्ष आहे। महाराष्ट्र बंद संदर्भात महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। हापूस आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी, कोकणचा राजा समजला जाणाऱ्या रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली। एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची आवक येण्यास सुरुवात झाली। देवगडमधील कातवड या गावातील प्रशांत शिंदे या शेतकऱ्याचे हापूस आंबे बाजारात दाखल झाले असून 2 डझनच्या पेटीला तब्बल 9,000 रुपयांचा भाव मिळालाय। पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष केले। सीमा प्रश्नावर पवार म्हणाले, राज्य सरकारने जत पंढरपूरकडे लक्ष दिले पाहिजे, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत, तेथील लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल असे प्रयत्न सरकारने करणं आवश्यक आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचीही जबाबदारी आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कडक उत्तर दिले पाहिजे। एक इंच पण जागा त्यांच्याकडे जाता कामा नये। बेळगाव निपाणी या गावांचे विषय न्यायालयात आहेत। सरकारने हा प्रदेश महाराष्ट्रात कसा येईल हे बघणं गरजेचं आहे असं अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री शिंदे हे सर्व आमदारांना गुवाहाटी येथे घेऊन जाणार आहेत। तेथे देवीचे दर्शन घेणार असल्याबाबत विचारणा अजित पवारांना करण्यात आली असता पवार म्हणाले, मला समजले आहे की त्यांनी तेथील हॉटेल मालकाचे बिल दिले नाही, त्यामुळे हॉटेल मालकाने आत्महत्या केली ही प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती। ते दर्शनाला चालले आहेत, तेथे रेडा बळी देतात, आता ते कोणाचा बळी द्यायला चाललेत? लोक नवस फेडायला जात असतात, दर्शनाला जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं अजित पवार म्हणालेत। कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंची अंत्ययात्रा काढली आहे। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली असून बोम्मईंच्या वक्तव्याचा अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय। जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या आरेतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे आरेतील युनिट क्रमांक 30 येथे 70,000 लिटर पाण्याची टाकी बांधण्याचे काम डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर गोकुळधाम ते साईबाबा कॉम्प्लेक्स दरम्यान टाकण्यात येणाऱ्या मलनिसारण वाहिनीच्या कामाचा वेग वाढवून हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे अशा सूचना विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात श्रद्धाचा महाविद्यालयीन मित्र रजत शुक्लाला दिल्ली पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आलंय। श्रद्धा आणि रजत शुक्ला हे एका महाविद्यालयामध्ये शिकत असताना श्रद्धा आणि रजत यांच्यात काही खासगी चर्चा असण्याची शंका व्यक्त करत चौकशीसाठी त्याला समन्स बजावण्यात आलंय। श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय। श्रद्धाने 2 वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचे काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते।
याच संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही असेही मत शहा यांनी व्यक्त केले आहे। उस्मानाबाद मध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्या मराठा समाजातील 10 ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्वतंत्र मराठवाडा राज्य करण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद मध्ये सदावर्ते यांच्या उपस्थितीत संवाद परिषद सुरू झाली आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकार वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे। त्याला लातूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिलाय। बंद पाळावा यासाठी आवाहन करत शिवप्रेमींनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली। लातूर शहरातील सर्व शाळा महाविद्यालय आणि खासगी शिक्षण संस्था यांनी बंद मध्ये सहभागी होत बंद पाळला। शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद होत्या। शिवप्रेमी हा एकच विषय घेत सर्व पक्षातील संघटनेतील अनेकांचा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला असून जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत। ओरोस भागात अवकाळी पाऊस पडला असून तब्बल तासभर ढगफुटीप्रमाणे मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला। इंस्टाग्राम रील टाकण्यासाठी रेल्वे रुळावर स्टंटबाजी करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। रेल्वे रुळावर झोपड डिप्स मारत स्टंटबाजी करत असल्याचं रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आलं। रेल्वे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सोशल मीडियावर रील टाकण्यासाठी व्हिडिओ बनवत असल्याचे दोघांनी सांगितले। रेल्वे कोर्टात हजर केले असता दोघांना आर्थिक दंड देऊन समन्स देत सोडण्यात आलंय। शिंदे गटाचे नेते आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात। आमदार बांगर यांचा पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये संतोष बांगर एका अधिकाऱ्याला वीज कनेक्शन तोडल्यावरून धमकी देताना दिसून येत आहेत। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढण्यात आला। मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीमध्ये कार्यरत माथाडी कामगारांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध नसल्याने हा मोर्चा काढण्यात आलाय। माथाडी कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायला शेड नाही, तर मार्केटमध्ये धुळीचं साम्राज्य पसरल्याने माथाडी कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवतो। यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रशासनाची भेट घेऊन एक महिन्याचा अल्टिमेट देण्यात आलाय। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, गायरान आणि वन जमिनी असणाऱ्यांच्या नावे करा या मागण्यांसाठी राज्यभर किसान सभेच्या वतीने आंदोलन सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये आंदोलनादरम्यान हृदयद्रावक घटना घडली। आंदोलनात सामील असणारे सोमनाथ पवार नावाचे शेतकरी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटकाने मृत्यू झालेला आहे। राज्यभरात 21 जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकरी धरणे आंदोलनात ठाण मांडून बसले असताना व एका शेतकऱ्याचा आंदोलनात मृत्यू झालेला असताना सुद्धा राज्य सरकारने अद्यापही आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये असं यावेळी